नमस्कार. माझा महाकट्टाच्या नवीन पर्वात मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते. माझा महाकट्टा प्रेझेंटेड बाय क्विक हिल, मोटेगावकर सरांचा RCC, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स आणि आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज, को पावर्ड बाय वाईल्ड स्टोन, डिअर गव्हर्नमेंट लॉटरी, सुधीर मांडके लाईट हाऊस, गुहागर, चितळे फ्लेवर्ड मिल्क आणि ग्रीन हार्वेस्ट, पार्टनर जीप मेरिडियन, टी पार्टनर सपट परिवार चहा, प्रिंट पार्टनर लोकसत्ता आणि डिजिटल पार्टनर ABP Live. या महाकट्ट्यामध्ये आपण नात्यांचा सोहळा साजरा करणार आहोत. हा महाकट्टा नात्यांचा कट्टा असणार आहे. जगामध्ये ना आपल्या आयुष्यात सगळ्यात प्रेमाचं आणि हक्काचं नातं असतं ते आपल्या आईसोबतचं. आपली आई म्हटली की आपल्या मनामध्ये ना खूप वेगवेगळ्या भावना आणि खूप प्रेमाच्या भावना दाटून येतात. म्हणजे आईच्या प्रेमाइतकं निर्लेप या जगात काही नाही आणि आईच्या कुशी इतकी सुरक्षित जागा नाही. थोडक्यात आपल्या आयुष्यामध्ये आई नाही तर काही नाही. आणि म्हणूनच दोन मायलेकांच्या नात्याचा हळुवारपणा, ओलावा, प्रेमळपणा आजच्या या सत्राच्या निमित्तानं आपण अनुभवणार आहोत. आपले आत्ताचे कट्ट्याचे पाहुणे आहेत राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री मधुवंती ठाकरे. दोघांचंही आपण स्वागत करूया. राज ठाकरे सध्याच्या घडीचे सगळ्यात चर्चेतले राजकारणी आणि तरुणांचे सुद्धा आयकॉन. राजकारणामध्ये अत्यंत करारीपणे वावरणारे राज ठाकरे एक मुलगा म्हणून कसे आहेत, राजकारणात ते कायमच आक्रमक भूमिका घेतात पण आईच्या प्रती त्यांच्या मनातला हळुवारपणा वेळोवेळी कसा दिसतो, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या नावाचा, त्यांच्या आदेशाचा कायमच दरारा असतो, राज ठाकरेंच्या मनात त्यांच्या आईबद्दलचा धाक कसा आहे आणि तो असतो का, आणि जेव्हा जेव्हा राज ठाकरे थोडेसे अडचणीत येतात किंवा आयुष्यात चढउतार अनुभवत असतात तेव्हा त्यांच्या मातोश्री त्यांना काही सल्ला देतात का किंवा धीर कसा देतात, आणि राज ठाकरेंच्या आई असण्यासोबतच राज ठाकरेंच्या मातोश्रींचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे ठाकरे कुटुंबाच्या सगळ्या राजकीय प्रवासाच्या त्या अत्यंत जवळच्या साक्षीदार आहेत. त्यांचे पती श्रीकांत ठाकरे ते मुलगा राज ठाकरे यांना त्यांनी घडताना पाहिलेलं आहे. नातू अमितच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवातसुद्धा अगदी त्यांच्या नजरेसमोरून झाली आहे. तर राज ठाकरे त्यांच्या आईच्या नजरेतनं कसे दिसतात, कसे असतात हे अनुभवण्याचा, समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. आपल्या दोघांचंही मनापासून स्वागत आहे या विशेष कार्यक्रमात. खरं तर मला म्हणजे खूप नवल वाटलं की आईंची अशी मुलाखत याआधी झालेली नाही आहे. म्हणजे खरं तर ठाकरेंच्या मोठ्या ठाकरेंच्या प्रबोधनकार ठाकरेंची सून, श्रीकांत ठाकरेंची पत्नी, बाळासाहेब ठाकरेंची भावजय, राज ठाकरेंची आई, उद्धव ठाकरेंची मावशी किंवा काकी अशी असलेली व्यक्ती आत्तापर्यंत मुलाखतीपासून लांब कशी राहिली हा खरं तर मला प्रश्न आहे. पण तुम्ही म्हणजे तुम्ही ते टाळलत आत्तापर्यंत बोलायचं काय झालं, का तुम्ही आत्तापर्यंत कशाच बद्दल बोललेले नाही आहात? आम्ही त्याच्या पुढे आलोच नाही असं. कारण सासरे असायचे पुढे, बाकीचे हे असायचे, आम्ही पुढे आलोच नाही कधी असं. का ह्या का नाही बोलले आत्तापर्यंत तुम्ही त्यांना? नाही, गेल्या वर्षी ह्याच कार्यक्रमामध्ये शर्मिला ठाकरे तुमच्याबरोबर होते आणि मला त्याही वेळेला असं होतं की त्यांची अशी ती पहिलीच मुलाखत होती. तर गेल्या वर्षी तुमच्या शेजारी असलेल्या शर्मिला ठाकरे आणि या खेपेला तुमच्या शेजारी असणाऱ्या आई दोन्हीमध्ये काय तेवढं दडपण आहे? का म्हणजे दडपण असायचं काय कारण आहे? म्हणजे असं आहे की सगळे तुम्ही बोलण्यातले इतके उस्ताद आहात, काय काय कुठच्या वेळेला काय फोडून ठेवतील हे तुमच्या समोर माहीत नाही मला. पण खरं तर म्हणजे आपल्याला बऱ्याच गोष्टींच्या बद्दल बोलायचं आहे, अर्थातच राज ठाकरेंच्या लोकांना माहिती नसलेल्या अनेक गोष्टी आम्हाला तुमच्याकडून. घाबरले मी काय सांगेन ते. पण तुम्ही सगळं खरं सांगायचंय, हीच संधी आहे तुम्हाला सगळं ते सांगायची. तुम्ही म्हणजे माहेरच्या वैद्य आणि मग नंतर तुम्ही ठाकरे झालात, पण तुमचं सगळं बालपण वगैरे कुठं? मुंबईतच गेलं. आणि मग तुमची शाळा कोणती होती? रानेगर्स हायस्कूल. बरं, यांची शाळा शेजारीच होती बालमोहन. राज ठाकरेंचं कसं शाळेमधलं एकूण शालेय जीवन जे होतं ते कठीणच आहे सांगणं सगळं. मी तो आता इतकं शांत असेल वाटलंच नाही मला. इतका प्रत्यय होता. आता शांत आहे असं वाटतं? आता आता राजकारणाच्या मी बोलत नाही आहे. पण घरामध्ये? घरामध्ये घरात ठीक आहे आता. घरात ठीक आहे आता.
नाही पण म्हणजे हे सांगा ना की म्हणजे तुम्ही लग्न होऊन आलात तेव्हा अर्थातच प्रबोधनकार होते आणि सासरे म्हणून प्रबोधनकार, दीर म्हणून बाळासाहेब, पती म्हणून श्रीकांत ठाकरे. तर ह्या तीन जणांच्याबद्दल तुम्हाला आत्ता म्हणजे खास करून प्रबोधनकारांच्याबद्दलच्या काय प्रमुख काय काय आठवतं? त्यांचाही दरारा होता असा. त्यांना सातनंतर आम्ही बाहेर गेलेलं आवडायचं नाही किंवा सकाळी पण जेवणाच्या वेळेला व्यवस्थित त्यांना लागायचं. मग आम्हाला कधी जायचं असलं बाहेर तर आम्ही दोघी जणी मी आणि म्हणजे तर आम्ही काय करतो त्यांना ब्रेकफास्ट हेवी द्यायचा की मग ते जेवण मग ते सांगायचं आता मला तर आम्हाला यायला उशीर व्हायचं मग आम्ही मग ते सांगितलं अगं आता मला दुपारी जेवायला नको का हे दोघे म्हणायचे सांगू होते ना तुम्ही मुद्दाम त्यांना तसं केलं असं तर आम्ही त्यांना आहे करा मग संध्याकाळी पण उशीर झालं तर ते बोलायचे नाहीत मग ते म्हणजे सातच्या नंतर आला घरी तर मग आम्ही ह्या मुलांनाही लहान मुलं होती मग त्यांना पुढे टाकाय करायचं की जा अजून बाबांना बघ काय पाहिजे आमकं मग त्यांच्याबरोबर खेळता येत मग ते तर निवळायचे मग ते राजी म्हणजे अर्थात आईच्याबद्दल भीती असं घरामध्ये होतं वातावरण आई ओरडायची रागवायची म्हणजे काय म्हणजे कारण मला श्रीकांत ठाकरे कधी ओरडले असतील बाळासाहेबांचा तर प्रश्नच नाही ते कधी ओरडले असतील रागावले असतील त्यांनी कधी फटके दिले असतील असं वाटत नाही. नाही माझे वडील ओरडायचे ना. अच्छा. ते भयंकर तापड होते. मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं ना माझं प्रगती पुस्तक बाळासाहेब सही करायचे परस्पर शाळेतनं बाहेरच्या बाहेर जायचं घरी यायचंच नाही. पण आई म्हणजे त्या शालेय आयुष्यामध्ये आईचा रोल काय होता म्हणजे आई अभ्यासामध्ये लक्ष देणं अभ्यास घेणं वगैरे अशा गोष्टी होत्या? माझ्या शिक्षकांना नाही जमलं आईला कुठं जमणार. नाही अभ्यास घेणं वगैरे हा प्रकार मला काय लहानपणी कधी केला असेल तर तो मुळात आठवीपर्यंत त्यांना शुक्रवार झालं का साहेब गाडी पाठवायचे की तिकडे न्यायचे. शनिवारची शाळा तरी माहितीच नव्हती. शनिवारी सकाळी शाळा असायची साहेब म्हणजे सकाळी कोण शाळेत जातं का त्याला घेऊन द्यायचे ते आपले. तर नंतर मी नववी त्यांना म्हटलं आता पुरे झालं त्याचे क्लास असतात आता न्यायचं नाही त्याला म्हटलं. पण तेव्हा पण ते हे करायचेच नाही त्याला पाठवून दे त्याला पाठवून दे मग साहेबांनी अतोनातच केलेत लाट त्याचे प्रश्नच नाही. नाही पण त्यावेळेला अभ्यास नाही करत म्हणून चिंता होती पण जो आता अभ्यास राज ठाकरे करतात तर त्यावेळेला केला असता तर असं त्या असं त्यांचं मत आहे तुम्हाला असं वाटतं ना की असा अभ्यास तेव्हा केला असता तर आता त्याचं वाचन म्हणजे मी त्याला नाही म्हणायचे अरे हे तेव्हा केलं असत तू कुठलं कुठे गेला असत. पण यांनी जेव्हा म्हणजे हळूहळू राजकारणामध्ये इंटरेस्ट घ्यायला सुरुवात केली आणि मग ती भारतीय विद्यार्थी सेना वगैरे तर तुमचा त्याला होकार होता हे करण्याला का तुम्हाला यांनी काही वेगळं करावं? मला राजकारणात ज्यांना मला आधी नव्हतंच आहे पण नंतर ते परस्पर कधी काय झालं ते मलाही कळलं नाही आणि तो एकदम विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष झाला मग मला यायला पुढे काय बोलायला होईच नाही मला मग त्याच्यात नंतर तो पुढेच गेला तो मग मागे वळून द्या पहिले. पण जेव्हा शाळेमध्ये होते तेव्हा तुमची इच्छा अपेक्षा काय होती काय त्यांनी काय करावं? त्यांनी सांगितलंच होतं मला माझ्याकडनं अपेक्षा करू नका तुम्ही इंजिनियर अँड डॉक्टर इंजिनियर अँड डॉक्टर मी होईन सर मला जायचं आहे जेजेला. मला अजूनही आठवत आहे दहावीला असताना ही मा बाळासाहेब माझे वडील असे चौघे जण बसले होते आणि त्यांनी मला फक्त एवढंच सांगितलं होतं पास हो बाकी काही करू नकोस. त्याच्यामुळे कधी अभ्यासात मला कधी काय जे जेला जायचं म्हटलं अरे जे जेला जायचं तर इथनं तर पहिले सुटायला पाहिजे त्याच्यानंतर म्हणतो मला म्हटलं ठीक आहे मला मार्काची अपेक्षा नाही. मी तुम्हाला सांगत होतो ना 37% पडले 37% पडले त्या दिवशी मला 10वीची मार्कशीट सापडली 42% आहेत. हा म्हणजे असं समजू नका मला
आईच्या निकालाचा दिवस तुम्हाला आठवत आहे का? म्हणजे इतकं टेन्शन पहिलीपासून. मला त्याला मी म्हटलं हा काय करतो कोण जाणे येत आहे. रिझल्टच्या दिवशी साहेब मला म्हणाले, तर त्याला कोण जयदेव का कोणतरी बोललं की म्हणे आपण कुणाची मजा करूया. साहेब अगं तो फेल झाला म्हणे, तुम्ही मीच रडायला लागले ह्याच्या लागले. मी खाली आंघोळ करत होतो आणि आंघोळ करताना टकटक झालं. म्हटलं कोण आहे रे? टिबा दादा असं मला सांगितलं. नाही जयदेव झालं. आंघोळ पाणी वगैरे बंद केलं, दरवाजा उघडला. दरवाजा उघडला त्याने माझ्याकडे असं बघितलं, जा वर बोलवलंय. मी ना टॉवेल न घेता सुकलो होतो कारण मला पुढचं सगळं दिसत होतं, ऑक्टोबर विक्टोबर सगळं. पण वर गेल्यानंतर पास झाल्याचं कळल्यानंतर म्हणजे फक्त अहो तुम्हाला कल्पना नाही, मला मी पास झालो एवढ्या गोष्टीवरती बाळासाहेबांनी कलर टीव्ही आणला होता. म्हणजे विचार करा, मी बोर्डात आलो सुद्धा काय झालं असतं. नाही पण जसं आता हा प्रश्न विचारला ना की दहावीचा निकाल लागला तो दिवस आठवतोय का, तसं मला तुम्हाला विचारायचं आहे की जेव्हा राजसाहेबांनी पहिलं भाषण केलं होतं तो दिवस आठवतोय का तुम्हाला? किंवा असं म्हणजे आता वक्तृत्व स्पर्धेसाठी वगैरे आमच्यासारखे लोक जातात तसं काही भाषण वगैरे तयारी वगैरे करून घेतली होती का, असं काही झालं होतं का कधी? मी तयारी करून घे ना. पण शाळेमध्ये भाषणं वगैरे होते तेच ते. मला वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या मुलांचं इतकं कौतुक वाटायचं. मला ती ऍक्शन पण आठवायची कारण मला तेवढी द्यायची अध्यक्ष महाशय आणि माझ्या बालमित्रांनो, एवढंच फक्त आठवायचं मला. पुढे बो सगळी. पण तुम्हाला शर्मिला वहिनींना यांच्याकडं जेव्हा तुम्ही घेऊन आलात का तसं काही वेळच आली नाही? ते येतच होते आणि त्यांनी आपलं आपलंच ओळखून घेतलं, सांगायची वेळ नाही आली हीच ती. ते काय घबरा, घरात माहितीच होती ना ते मोहन वाघांमुळे. तसं ते परिचयाचे होते, मैत्रीण पण होती ताईची, त्याच्यामुळे तसं काही सांगायला बिघायला लागलं नाही. माझी पण जेव्हा सून आली त्यावेळेला ती सारखी यायची आणि मला मिताली सारखी घरी यायची. एके दिवशी मी शर्मिलाला विचारलं की ही सारखी का घरी येते? मला वाटलं रे ती मैत्रीण त्याची. म्हटलं मग एकच काय येते? नंतर आम्ही कुठेतरी काश्मीरला का कुठेतरी गेलो तर बरोबर तेव्हा मी तिला विचारलं, म्हटलं काही काय आहे का? मला असं वाटतं बहुधा आहे वाटतंय. ते तसंच होतं ते आमचं. अच्छा लहान असताना ह्यांना आवडायचं काय मग करायला? म्हणजे अभ्यासाचा आणि ह्यांचा तसा काही संबंध नव्हता. शाळेतल्या तक्रारी सोडवायला कोण जायचं? शाळेच्या वर्गात असेल त्याच्या ताईला फोन यायचे, कधी घाबरायची. जयवंती बोलवलं ह्या वर्गामध्ये काही नाही काहीतरी चालायचं त्याचं. तिला बोलवलं की तिने ओळखायचं की यांनी काहीतरी केलं. छोट्याशा गोष्टी पण मोठ्या वाटायच्या तेव्हा. पण मला आठवत आहे एकदा मी शाळेत गेलो, वर्गात बसलो आणि एक शिपाई आला, ठाकरे. नुकताच वर्ग सुरू झाला होता. त्याने विचारलं ठाकरे मी त्या शिपाईकडे पाहिलं. आदल्या दिवशी संध्याकाळी जरा थोडंसं काही काय शाळेतले जे काही वाद भांडणं आणि काय होतात ते रांगणेकर असं म्हणतो आमच्या वर्गात एक रांगणेकर म्हणून मुलगा होता. मला बोलवलंय त्या क्लासच्या ज्या काही हेड असतात त्यांच्याकडे बोलवलं. पहिलाच तास पहिला म्हणजे 5 मिनटं झाली असेल शाळा सुरू होऊन. आणि तिथे पोहोचल्यावर मला सांगितलं आम्हाला दोघांना की तिथे बाहेर जाऊन गॅलरीत उभे राहा. आणि एक तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, शाळा सुटेपर्यंत उभं केलं होतं आम्हाला. आणि शाळा सुटल्यानंतर आम्ही उभे ते आले आणि म्हणाले उद्या पालकांना बोलव. ही त्यांची चूक झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी शाळेत हिला सांगितलं, म्हटलं तुला बोलवलं आहे काय केलंस? मी म्हटलं असं काही केलेलं नाही म्हटलं, पण
आम्हाला दोघांना असं उभं केलं होतं आणि तुला बोलवलंय. मी शाळेत आलो, बसलो, 10 मिनिटात पुन्हा शिपाई आला. ठाकरे बोलवलंय. म्हटलं आता परत आज दिवसभर. तो शिपाई चालतोय, त्याच्यामागून मी चालतो. आता शाळा सगळी भरलेली, त्याच्यामुळे बाहेर सगळं शांतता, त्याच्यामागून चालतोय. मग तो जिनाखाली उतरला, ग्राउंड फ्लोअरला आलो. ग्राउंड फ्लोअरला आलो, चालतोय, तिथे आमच्या बापूसाहेब रेगेंची रूम होती. तिथे आलो, म्हटलं आता बापूसाहेब रेगे. तिथून तो पुढे चालायला लागला. पुढे चालायला लागल्यावर दादासाहेब रेगेंची रूम. मी म्हटलं बहुधा रेस्टिकेट मिस्टिकेट काहीतरी म्हटलं. बरं, असं काहीच केलेलं नाही. आत पोहोचलो, त्या दोन्ही क्लास टीचर तिथे उभ्या होत्या. माझ्या क्लास टीचर आणि त्या ज्या हेड होत्या, दोघी जणी उभ्या होत्या. त्या रडत होत्या. त्यांच्यासमोर बाळासाहेब बसलेले, माझे वडील बसलेले, दादासाहेब रेगे त्यांना ओरडत होते, बापूसाहेब रेगे बाजूला उभे होते. आणि मला समजेना की हे चित्र काय आहे. कट टू 2-1 वर्षानंतर माझ्या वर्गातल्या ते ज्या एक ते शाळेत असायचं, माझं थांब तुझं नाव सांगतो, थांब म्हणून असा कुठे एक जण गेला. बरं, मी काहीतरी शिवी दिली होती. तो गेला, परत बुलावा आला. मी उभा, मला म्हणाले, तो म्हणतोय तू शिवी दिली म्हणून. म्हटलं नाही, मला माहिती होतं, त्याच होत्या त्या, मला माहिती होतं हा शिवी देणार नाही. जाऊन वर्गात बस जा, तू उभा राहा तिकडे गॅलरी. नाही पण साहेब, बाळासाहेबांनी असं काय म्हणजे काय झालं की बाळासाहेब तिथं आणि बाळासाहेब असं काय बोलले? ते घरी आले होते. आता ते झालं असं की ही निघाली शाळेत यायला, बाळासाहेब नुकते घरी आले होते. वडिलांना विचारलं कुठे गेले, तर ते आज किती काल राजाने काहीतरी केलं तर त्याच्यामुळे तिला शाळेत बोलवलंय. वडिलांना गाडीत बसवलं, दोघेजण शाळेत. मला काहीच माहीत नाही, खाली सगळा सिनारी असं वेगळा. पण आई, तुम्हाला माहिती असेल तेव्हा काय बाळासाहेब बोलले दादासाहेबांना किंवा बापूसाहेबांना? कुठे त्यावेळेला, किती शिक्षेबद्दल काही आठवतं काय तुम्हाला? काय झालं होतं शिक्षेबद्दल काही बोलले की एवढं संबंध दिवस का त्यांना उभं केलं, असं काय झालं होतं का? ते बोलले म्हणे त्याला उपाशी का म्हणे, त्याला दबा पण खाऊन दिला नाही तुम्ही काय. तेव्हा दादा ते खूप वैतागलं की म्हणे असं कसं मुलांना हे केलं. तर पण ते त्या टीचरना बोलले, कोणते जाधवबाई का कोणतरी होते ना, तर त्यांना तुम्ही असं कसं त्यांना उपाशी कसं ठेवलं का? तुम्ही म्हटलं हो त्यांचं बरोबर आहे, त्यांनी जर काय केलं असेल त्यावेळेस थांब जरा तू हे करू नको. म्हणजे त्यांनी बाळापर्यंत त्याला म्हणजे त्याच्या बाजू त्यांची. शाळेमध्ये असताना 2 ट्रीपवर पाठवलं. दरवर्षी सांगायचं मला ट्रीपला जायचं आणि पाठवायचे नाहीत, मी काहीतरी करीन कुठेतरी पडीन मिळेल. दुसरीमध्ये असताना एकदा पाठवलं होतं आणि एकदा 9वीमध्ये असताना पाठवलं होतं महाबळेश्वर. नसतो गेलो तर बरं झालं असतं. शाळेमध्ये बसलोय, मी म्हटलं मी हट्टालाच भेटलो नाही, मला जायचं आहे. पुन्हा एकदा असताना बोलावा आला, खाली बोलवलंय. दादासाहेबांचे इथे बाजूला बापूसाहेब उभे, बाळासाहेब आणि माझे वडील दोघेजण बसलेले समोर. आणि ते बापूस दादांना सांगतात तळहातावरच्या फोडासारखा वाढवलाय, कोण जाणार आहे बरोबर? तर दादा बोलले बापू जाणार. बापू त्याला काही झालं नाही यार. माझा सगळा अख्खी ट्रीप खलास. सगळ्यांचा सकाळी ब्रेकफास्ट झाला की बापूसाहेब मला घेऊन जायचे ब्रेकफास्टला, मी ब्रेकफास्ट आणि बापूसाहेब समोर. म्हणजे कुठे आम्ही बाहेर कुठे गेलो काय ते असतात ना, ते काय सनसेट पॉईंट विनसेट पॉईंट वगैरे सगळे कुठचे तरी पॉईंट असतात, त्या पॉईंटला गेलो की माझ्या सगळे पॉईंटला उभे असायचे. शिक्षक याच्यावरती लक्ष ठेवा, काही नाही. रात्रीच्या वेळेला आम्ही झोपायला गेलो की बापूसाहेब बाहेरून कडी लावायचे. पण असं आहे की मधल्या काळामध्ये राज ठाकरेंची भाषणं खूप गाजतात आणि त्याच्यामुळं अनेकदा वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस आणि असंख्य केसेस आणि ह्या सगळ्या लागलेल्या आहेत. तुम्हाला सगळ्यात टेन्शन कधी आलं होतं? खूप खूप काळजी वाटली, खूप टेन्शन आलं, असा कुठला प्रसंग तुम्हाला सांगता येईल की ज्याच्याबद्दल खूप? आता भाषण करतानाच मला टेन्शन येतं, कोणाबद्दल काय बोलेल काय करेल,
की त्याचे मीटिंग असलं का मला टेन्शन असतं. म्हणजे राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला त्यावेळी तुमची काय भावना होती? मलाही सकाळी कळलं त्यांनी हे सोडले ते, मला काही माहिती नव्हती. माहिती म्हणजे कोणालाच माहीत नव्हतं, कोणालाच नव्हतं म्हणजे. पण सकाळी आम्हाला बाकीच्यांना कळतच मला, तेव्हा मला एकदम हे झालं की हे काय प्रकार, काहीच कल्पना नव्हती. पण नंतर काय चर्चा झाली त्याच्यावर घरी, तुम्ही काय म्हणालात, तुम्ही काही सल्ला दिलात? नाही, मला मग बाकीच्यांचे फोन यायला लागले, इतर मी काय सांगू म्हटलं, त्यांनी काय निर्णय घेतले तो. आणि ह्याच्यात कधी पडायचीच नाही ते, त्याचे निर्णय त्यांनी घेतले. तुम्ही आणि मीनाताई सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा, तर असं सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा हे म्हणजे नंतर ते नातं जावांचं होतं का बहिणींचं राहतं? बहिणींचंच होतं. बहिणीच मोठी बहीण म्हणूनच ती मला सांभाळून घेत होती. अच्छा, ही सगळी मुलं लहानपणी एकत्र यायची तेव्हा दंगा कसा चालायचा घरामध्ये? दंगा करायची सगळी मुलं म्हणजे? खूप करायची सगळे एकत्र, आमचे सगळे सणवार सगळे एका ठिकाणीच असायचे. कोण जास्त व्रात्य होतं, कोण जास्त खोड्या काढायचं? नाही, तुमच्याकडं म्हणजे ठाकऱ्यांमध्ये व्रात्यांचं काही कमी नाही आहे म्हणजे? ते व्रत वैकल्यच आहे व्रात्यांचं. म्हणजे कोण व्रात्य नव्हतं असं खरं तर विचारलं पाहिजे. आमच्यात खरं सांगायचं, आमच्यातलं सगळ्यात व्रात्य म्हणजे ज्याला इबलीस असा म्हणता येईल, जयदेव. त्याच्या तो काय कुठच्या वेळेला काय करेल सांगता येत नाही. त्याचं कुठे डोकं जाईल त्याचं? उदाहरणार्थ नाही, असे खूप किस्से आहेत म्हणजे. असे एखाद दोन ते मला अजूनही आठवते. त्याचं एक गोष्ट जर सांगितली, तुम्हाला माहिती पण असेल, तुम्ही त्याचं केलं पण होतं ना त्याचा इंटरव्ह्यू. कॉलेजमध्ये असताना त्याच्या शर्टाच्या आत 2-3 साप असायचे. हो, य एकदा घरी घोरपड पाळली होती. आमचा तो सुनील हर्षे आहे ना, त्याला सापाचं चित्र दिसलं ना तरी तो घाबरतो. म्हणजे समोर जर साप आणला ना तर बेशुद्ध पडेल. म्हणजे खोटं नाही सांगत, बेशुद्ध पडेल तो. एके दिवशी जयदेवने त्याला घरी बोलवलं, ते गप्पा मारवलं. मग ते काही लाकडा बिकडाचं काय त्यांनी ते काय काय छान करतो, त्या सगळ्या गोष्टी केलेल्या, त्या दाखवल्या बिखवल्या वगैरे वगैरे. मग त्याच्याकडे एक छोटं माकड होतं, ते दाखवलं. काय सोन्याला भेटलंस की नाही? अरे सोन्या दिसत नाही सकाळपासून, कुठे सोन्या बघ. मग त्याचा एक माणूस फिरायला लागला की नाही साहेब, आता सकाळी मी ते बघितलं होतं पण तो आता काय दिसत नाही आहे. अरे तू पाहिलं का रे सोन्याला? तू पाहिलं काय सगळं? सोन्या बघ कुठे आतमध्ये, बघ कपाटाच्या इथे बघ कुठे आहे. सुनील हर्षे बसला होता. तू सोन्यावर बसला नाही आहेस ना? तर तो बोलला, कोण सोन्या? तर तो बोलला, माझा आजगर. उठला, चपला घातल्या, मारायला पोरं पाठवा पण परत या घरात येणार नाही. जेवढा खाण्यावरनं विषय निघालेला, तर आपण कुठे पण जगात गेलो ना किंवा कुठल्याही भारीतल्या भारी रेस्टॉरंटमध्ये खाल्लं तरी आईच्या हातचं ते आईच्या हातचं. आईच्या हातचं स्पेशल काय आहे? तिचं कोलंबीचं कालवण. एकदा करता अजूनही त्यांच्यासाठी काय काय आवडतं त्यांना? आता सांगितलं ना, सध्या आई रिटायर होते. तरी पण मला वाटलं तर सांगतो. सांगितलं तर बोंबलाची भाजी पॅटीस किंवा पॅटीस. मग सुनबाईंना काय काय पुढच्या पिढीला काय काय शिकवलं? सुनबाईंना नाही म्हणणार, यातलं पुढच्या पिढीला काय काय शिकवलं? शर्मिला सांग. शिकवलं सगळं करता पण सगळं येतं. आता करते सगळं. मी सांगितलं ना, आता सगळं तीच बघते. माझा कट्टामध्ये ते आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की लग्नाआधी त्यांचा विचार होता की आचारची लग्न करीन म्हणून त्या म्हणाल्या होत्या. तर तो त्याला मा आजारी होती की म्हणलं ना, तर तर ती आली ती भेटायला त्यांना. तर ती बोलता बोलता म्हणली म्हणे, काय मग लग्नाचं कधी आहे किंवा तिथे सगळं मला ना स्वयंपाक विपाय. आणि तेव्हा लक्षात आलं होतं आमच्या हे काहीतरी आहे इथे म्हणून. तर मावाने ती म्हणली, मग तू लग्न जेवणाचं का? नाही नाही, मी जेवण अजिबात काही करतच नाही. मी मला वाटलं तर मी आचार्याची लग्न करीन, पण मी स्वयंपाक
त्या मामाला नंतर मग यांचं नक्की झालं. मामाली बाई बघ बाई ती जेवणार, पण नंतर ती आल्यानंतर आता इतकं करते ती की ते सगळं व्यवस्थित. अच्छा, ते क्युकी सास भी कभी बहू होती ते तुमच्या बाबतीत, पण या बाबतीत माझ्या मते खरं आहे. मग अशी किस्सा सांगितला गेला की तुम्हालाही काही येत नव्हतं म्हणजे स्वयंपाकाचं आणि तुमचा. आईकडे कधीच काय केलेलं नाही, मी पण इकडे आल्यावरच शिकले. तुमचं भाग्य म्हणजे तुम्हाला मातृसुख दोन स्त्रियांकडनं मिळालं. ठाकरेंकडनं जी जडणघडणीत तुम्हाला वाटा मिळाला तो तुम्ही वारंवार सांगितलाय, आम्ही वाचला पण आहे. पण वैद्य कुटुंबियांकडनं आणि खास करून या दोघींकडनं तुम्हाला जे मिळालं त्याबद्दल तुम्ही काय सांगा मासाहेब आणि तुमच्या आई? काय मिळालं काय मिळालं असं शब्दात नाही सांगता येत. मला असं वाटतं की तो ती गोष्ट अनुभवणं म्हणजे कसं सांगू, अत्तराचा फ्रेग्रन्स तुम्हाला एक्सप्लेन नाही करतायत. तसं ते ती गोष्ट असते, तसं ते काही असं एक दोन तीन चार अशा गोष्टी नसतात, पण जपलं फार. त्या दिवशी तुम्ही बोलताना असं सांगितलं की जसं शुक्रवार नंतर राज साहेब तिकडं मातोश्रीवर जायचे आणि उद्धवजी तुमच्याकडे असायचे. म्हणजे उद्धवचं पण खूप प्रेम होतं, म्हणजे माझं लग्न झालं त्या उद्धव 4 वर्षाचं होतं. त्यांनी त्याचं पण तेवढंच आमच्या याच्यात होतं असं. म्हणजे ही दोघं मुलं आमचे सगळे एकत्र की कोण कोणाचं काही कळायचं पण नाही असं, इतकं प्रेमाने सगळे. कारण हे 4 भाऊंनी एकटी बहीण त्यांची. पण मला ना म्हणजे राज ठाकरेंच्याबद्दल आपण आणखीन बोलू, पण मला तुमच्या बालपणाविषयी तुमच्या कुटुंबाविषयी सांगा ना थोडं. तुमचे आई वडील, तुमचं बालपण कसं गेलं? माझे वडील खूप लवकर गेले, मी 7 वर्षाचे असेल, 6-7 वर्ष. ते काय करायचं? ते ह्याच्यात BST मध्ये होते. 4 भाऊ आणि बहिणी माझे आहे, पण ते भाऊ म्हणजे लवकर भाऊ पण लवकर गेला. जेव्हा मीनाताईंचं लग्न झालं बाळासाहेबांचे, तेव्हा ठाकरे कुटुंबाच्या विषयीच्या तुमच्या काय भावना होत्या जेव्हा बाळासाहेबांना पहिल्यांदा? तेव्हा मला बाकीच्या बरेच लोकांनी सांगितलं होतं, म्हणजे माझे वडील जाऊन काहीतरी 4 महिने झाले, 4-6 महिने, आणि हे लग्न जमलं होतं. ते सगळे बोलले म्हणजे अगं तुम्ही देताय पण आगीच्या तोंडामध्ये तुम्ही मुलीला हे करताय. कारण मा तेव्हा किती 16-17 वर्षाची असेल. मला असं वाटतं, म्हणजे मला काही त्यावेळेला मी नव्हतोच, पण मला असं वाटतं बाळासाहेबांपेक्षा प्रबोधनकरांचं आणि त्यांचा दरारा आणखीन जे एवढेसे प्रेमळ पण होते ते. मग तुमचं लव्ह मॅरेज होतं का तुम्ही ठरवून झालं दोन्ही? म्हणजे लव्ह मॅरेजची परंपरा तुमच्या घरात चार पिढ्यांपासूनची आहे, पिढ्यांची परंपरा. पण ते कसं झालं लग्न? यायची मी घरी. ते एकटीच यायची त्याही वेळेला? नाही, पण त्यावेळेला मला असं वाटतं चंदुआ वगैरे पण येत असतील. चंदुआ लहान असेल त्याला. तो लहान होता. आता पण त्याची बायको सावचीच गेली नाही, धाकट्या भावाची. पण ते आता इतके माझ्या वहिन्या म्हणजे सगळ्या गेल्या, पण ती इतकी चांगली आहे माझी वहिनी की अजून आमच्या बाहेर पण ती व्यवस्थित. ती किती चांगली असावी, हटाव लुंगी बजाव पुंगीच्या वेळेला झालं लग्न आहे. तिच्या घरचे तयार नव्हते. तू कसं म्हणे त्यांच्या घरी जाणार म्हणे तिला. पण नंतर मग तिला कळलं, तिच्या भावांना कळलं, तिने म्हणे ही लोक तशी. आणि लग्न आमच्या घरीच झालं, त्यांचं रजिस्टर झालं. पण मग तुमचं कसं झालं? श्रीकांत ठाकरेंनी म्हणजे रितसर मागणी घालून लग्न झालं? त्यांनी हे केलं म्हणजे विरोध झाला वगैरे असं काही नाही झालं. विरोध असं काही झालं नाही, पळून जावं असं काही अशी स्थिती नाही आली. सासरे होते ना मध्ये आमचे सासरे ना. पण प्रबोधनकारांचं इतका म्हणजे दरारा होता म्हणून आपण महाराष्ट्रभर, आणि मग ते आगीच्या तोंडात देत आहे असं मीना त्यांच्या वेळेला म्हणाले. कडक होते असे जरा, पण तेवढेच प्रेमळ पण होते. नंतर त्यांना कळलं, मीना त्यांनी खूपच त्यांची म्हणजे गेली. मी उशीर आले घरामध्ये. पण मला अजूनही आठवते बाळासाहेब एकदा सांगत होते, तुझी मा एकदा
बाळासाहेबकडून जरी आजोबाकडून जरी बाहेरून आले आणि ते सरू म्हणायची तिला आणि बाळासाहेब तिकडेच काहीतरी मातोश्रीच्या आतमध्ये होते तिथे आल्यावर त्यांनी विचारलं काय रे सरू कुठे म्हटलं तुम्हीच बघा जाऊन मागच्या बाजूला आहे मागच्या बाजूला मग आजोबा गेले मागच्या बाजूला तर आमची माँ तिथे ताट ठेवलं होतं आणि कावळ्यांना बोलवत होती काव 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 आजोबा बोलले काय गं सरू काय चाललंय बोलले नाही आज आईंचं श्राद्ध आहे ना हे काय भेडपटपणा चालू आहे म्हणे असले काहीतरी प्रकार करू नको म्हणे ते नाही तर मग एक काम करायचं सगळ्यांनी तो कावळा आला ना की पकडायचा त्याला पिंजऱ्यात ठेवायचा आणि घरी लटकवून ठेवायचा लोक आले ना की काय कावळा पाळा नाही वडील पण तुमच्या समोर तुम्ही साक्षीदार आहात आणि आता असे फार कमी आहेत की तुम्ही शिवसेनेचा जन्म होताना बघितलात नंतर मुलानं वेगवेगळा पक्ष झाला त्याचा जन्म होताना बघितलात तुम्हाला म्हणजे असं त्यावेळेलाही असाच कुटुंबामध्ये असा काही ताण किंवा त्याच्याबद्दलचं त्या त्या सगळ्या स्थिती दोन्ही सारख्या होत्या का त्याच्यामध्ये काही अंतर असं काही आठवतं आहे असं काही जाणवतं आहे मी जेव्हा शिवसेना स्थापन झाली तेव्हा कुटुंबामध्ये साधारण वातावरण झाली शिवसेनेचा जेव्हा दादरला आमच्या जुनी जागा कदम यांच्या तिथेच तुम्ही गेला होता पहिल्या सभेला जी पहिली सभा झाली साहेबांच्या आईला मी असायचो आई माझा तुम्हाला प्रश्न आहे माझा प्रश्न पूर्णतः अराजकीय आहे माँसाहेब नसताना उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद मिळालं तुम्ही अगदी त्या व्यासपीठावर जाऊन त्यांना जवळ घेतलं त्याच उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं त्यावेळी एक मावशी किंवा आईच्या भूमिकेत असताना तुम्हाला काय वाटलं दोन्ही वेळेला वाईट वाटलं असं वाईट वाटलं होतं काय असं काय व्हावं अशी काही इच्छा नव्हती शेवटी त्यालाही लहानाचं मोठं बघितलेलं मी सगळं हे केलेलं आहे त्याच्याने असं काय व्हावं अशी इच्छा नव्हती वाईट वाटलं म्हणजे तुमचं श्वानप्रेम अगदी सुपरिचित आहे म्हणजे मी नाही हां तेच मी विचारत होते की त्यांना अजिबात आवडत नाही तुम्ही कसं कन्व्हिन्स केलं म्हणजे पहिलं पेट घरी आणि मला असं विचारायचं की तुम्ही यांना पाळू कशी दिलेत हां ती उर्वशी आमची लात तिला धरा पहिली अच्छा तिच्यामुळे आलं तिच्यामुळे यांना तुम्ही करू दिलं नव्हतं आमच्याकडे नव्हतंच असं मी माझ्याकडे बायाकडे पहिले जे ग्रेट डेन आले ते खाली असायचे इथे कृष्णगुजेला त्याच्यामुळे घरात काही विषय नव्हता ती 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 आरोपी क्रमांक एक नंतर आमचा अमित नातवंडांना नाही म्हणता नाही आलं नातवंडांना काहीच नाही आता मी त्यांच्या खोलीत जात नाही गोष्ट वेगळी पण त्यांना अमितला आणि तिला त्यांना पण आता तुम्ही त्यांना म्हणजे जवळ आले तर येऊ देता नाही मी तुम्हाला सांगतो ना हे घर करताना तीन गोष्टींचा विचार केला होता एक शिवाई पार्क मधली धूळ दोन कुत्रे आणि तीन ही त्याच्यामुळे ह्यांचं काय करायचं असा विचार करून बांधलेलं घर आहे ठाकरे फॅमिली आई तुमच्यासाठी प्रश्न आहे ठाकरे फॅमिली कलासक्त फॅमिली आहे म्हणजे प्रत्येकाला काही ना काही कला आवडते तुमचे इंटरेस्ट काय होते तुम्हाला काही छंद होते माझं काही नाही असं मी सांगितलं मी घरात पडद्यामागची यांना आधी सांगितलं अच्छा पण म्हणजे वैद्यांकडे काही कलेचा वारसा होता का काही परंपरा होती का मुळात अण्णव वैद्य आम्ही सगळे सर्वसाधारण होते त्याच्यामुळे सगळे शिक्षण घेतले प्रत्येकाने आपापल्या नोकऱ्या विकल्याचं त्याच्यातनं वरती आलो क क्षण आम्ही अनुभवला होता की भारतरत्न दोन दोन भारतरत्न सचिन आहे लता दिदी आहेत हे एकत्र आले होते तेव्हा रतन टाटासुद्धा होते तर असे क्षण जेव्हा घरामध्ये अनुभवता येतात तर कसं वाटतं त्या क्षणी मजा वाटते पण तुम्हाला घरी लता दिदी आल्यात की जास्त आनंद होतो आशाताई आल्या की जास्त कोण तुमच्या आवडत्या कोण आहेत इथे पण लावत आहे काय दोघींपैकी कोण आलं की जास्त बरं वाटलं दोन्ही आल्यावर आनंद एवढी मोठी लोक येत आहेत घरी हाच आनंद आहे
मला रतन टाटा मी किस्सा सांगितलं होता का? नाही नाही. रतन टाटा जेव्हा आले होते घरी आणि आम्ही वरती गप्पावर बसलो होतो, आता मी नावं नाही सांगत, तर एक व्यक्ती, मोठी उद्योगपती व्यक्ती, ती त्यांच्या मिसेस गेल्या, तर जे आर डी टाटांनी त्यांना सांगितलं, त्यावेळेला ते फार टाटा याच्यामध्ये नव्हते, तर जे आर डी टाटांनी त्यांना सांगितलं की जाऊन त्यांना भेटून या, कारण जे आर डी परदेशात होते. तर मला बोलले, मी तिकडे गेलो, गाडीतनं उतरलो आणि बाहेर सगळी गर्दी, त्या बंगल्याच्या बाहेर गर्दी, लोकं आतमध्ये होते, मी गेलो तिथे आणि सगळी माणसाची ते पांढरे कपडे विपडे घालून खाली बसले होते. तिथे एक खुर्चीवरती एक वयस्कर बाई बसल्या होत्या. मी गेलो त्यांना, कॉन्डोलन्सेस दिले, मी त्यांना सॉरी म्हटलं की जे आर डीने मला पाठवलं आणि आपले खूप पारिवारिक संबंध होते वगैरे वगैरे आणि त्याच्यामुळे माझ्या आमच्या काय करतात ते श्रद्धांजली वगैरे. आणि म्हणजे मी बाहेर आलो, बाय बरोबरच्या माणसाला विचारलं, अरे पण ती बॉडी दिसली नाही कुठे? ते बोलले, ज्याच्याशी तुम्ही बोललात ती बॉडी होती हां, कारण त्यांच्याकडे म्हणे खुर्चीत बसवतात. त्यानंतर म्हणे मी ज्या ज्या वेळेला म्हणे कधी कोणाच्या घरी गेलो त्याच्या वेळेला पहिल्यांदा कोण खुर्चीत बसल्या पाहिजे. एक शेवटचाच प्रश्न, इथे अमित आहे, उर्वशी आहे, मिताली आहे. आता अमितचा पण राजकीय प्रवास सुरू झालाय, आजीला कसं वाटतं? त्याचंही टेन्शन येतं का? की टेन्शन येतं पण चांगलं वाटतंय. तो स्वतःहून जे हे करतायत ना ते चांगलं वाटतं. अमित उर्वशीचं पण हे चांगलं चालू आहे. अच्छा, पण हा खूप दुर्मिळ योग आहे की तुमचं अख्खं कुटुंब कुठल्या तरी इंटरव्ह्यूच्या निमित्तानं एकत्र आहे, तर तुम्हाला संधी दिली कोणाला काही प्रश्न विचारायची, तर इच्छा आहे का विचारायची? अजून एक कुत्रा ठेवू शकतो का? एक आहे ते काही कमी तू सांभाळणारच का? तू घरी राहणार? तू घरी राहणार असेल तर चार पण आणखीन आणूया आपण. चालेल चालेल. आईच्या अंगावर नाही टाकायचे ते. आम्ही बघून घेऊ. अमित मिताली पण नाही. हॅलो, सॉरी, अमित मिताली पण नाही, त्याला पण नाही नाही. तू सांभाळणार असेल. पण तुम्हाला माहिती आहेत का तुमच्याकडे एकूण किती आहेत ते? बघायला सांगतो हे दादी, ही कधी हाक मारते ना बॅम्बी बिंबी, ते जेवढेच काही ते असेल ते. आता कोण नवीन, कोण तो रॅनो का कोण? बिल्डिंगच्या खाली होते आमचा रिट्रीवर आणि हस्की आणि आजी ड्रायव्हरला विचारते हे कोणाची डॉग्स. नाही प्रश्न नाही विचारणार. तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये हे काय पिटवलं माहीत नाही, पण एकदम गुणी सासू. रिटर्न गिफ्ट होती. म्हणजे त्यांचा कोणता गुण असा आहे की जो तुम्हाला वाटतो की जो आपण घेतलाच पाहिजे? आम्हाला सांभाळून घेतलं. मी ॲक्च्युली माझं राजशी तेव्हा जमलेलं नव्हतं, तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की मला आचार्य हवं आहे. आणि मी एकदम मॉडर्न मुलगी होते तेव्हा. त्यांनी मला बघितलं होतं, तरी सुद्धा त्यांनी मला सांभाळून घेऊन त्यांच्या मोल्डमध्ये टाकून फिट केलं, जे मी प्रयत्न करते आत्मसात करायचा आणि हिच्याशी तसंच वागायचा. तुम्ही सारखं म्हणालात की तुम्ही पडद्यामागे असता, पण कुटुंबात अशी एक कोणीतरी व्यक्ती लागते की जी पडद्यामागे भक्कमपणे उभी राहते आणि सगळ्या कुटुंबाला बांधते जोडते, तर या ठाकरेंच्या घरातला तो धागा तुम्ही आहात, नात्यानं घट्ट सांभाळून ठेवणारा. तुमचं कुटुंब असंच हसत राहो, आनंदी राहो, सुखी राहो, तुमची तब्येत उत्तम राहो. आमच्या शुभेच्छा तुम्हाला आणि मनापासून आभार दोघांचे कट्ट्यावरल्याबद्दल. आणि यानंतर माझा कट्ट्याच्या, माझा महाकट्ट्याच्या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.